नमस्कार. 37वी ओवी ज्ञानेश्वरी नित्यपाठ. तयाही देह एक, काही ठिकाणी एकू आला आहे. कीर आथी लौकिकी सुख दुःखी तया ते म्हणती, परी अम्हाते ऐसी प्रतिती परब्रह्मची हा. 6व्या अध्यायातील 408वी ओवी. यात जे आत्मज्ञानी व्यक्ती आहे, भगवंताला समर्पित जीवन जगणारे जे लोक आहेत, त्यांच्याबद्दल म्हटलेलं आहे की त्यांना पण आपलं शरीर असतं, त्यांना पण सुखदुःख असतात. पण ज्ञानेश्वर महाराज असं म्हणत आहेत की पण ते परमात्माशी एकरूप झालेले आहेत, त्यांची चैतन्यमयी काया झालेली आहे, मृण्मयी काया राहिली नाही, चैतन्यमयी, की त्यांच्यामध्ये परमात्मा आहे कणाकणात. आणि असं आत्मज्ञानाचं योगयुक्त विभक्त नसाय तरीच भक्त असं ते जीवन जगत आहेत. त्यामुळे ते एक व्यक्ती नाही, ते परब्रह्मची असंच आम्हाला वाटतं. त्यांच्यामध्ये परब्रह्मच वागतो आहे, चालतो आहे, बोलतो आहे असं आम्हाला वाटतं. क्लिअर म्हटलेलं आहे. आता हे 32व्या श्लोकावर आधारित आहे. 6व्या अध्यायातून आत्मोपम्येन सर्वत्र, आत्मोपम्येन सर्वत्र समं पश्यति योर्जुन, सुखम वा यदि वा दुःखम सयोगी परमो मत. की जसं एम्पथी आणि सिम्पथी असतं, की तो स्वतःच स्वतःला सर्वत्र बघतो, स्वतःचं तर मन दुखवतच नाही, कोणाचंही मन दुखवत नाही, सगळे कामं व्यवस्थित करतो, तो योगी असतो. पण त्याला पण लोक असे बघतात, त्यालाही सुखदुःख आहेत वगैरे वगैरे त्यांना पण असं वाटतं. पण शेवटी तो माझ्याशी एकरूप आहे, त्यामुळे तो परमात्माचंच रिफ्लेक्शन आहे, तोच परमात्मा आहे किंबहुना असं श्रीकृष्ण म्हणतात की मला वाटतं. ज्ञानेश्वर महाराज पण तेच म्हणतात की आपण इतकं भगवंताशी एकरूप होऊन जायचं की बाबा तू सांभाळ सगळं, बाई सगळं काही सांभाळ. मग माळी आहे जेवते नेले तेवते निवांतची गेले, असे पाणी ऐसे होवायला, की तो जिथे घेऊन जाईल तिथे घेऊन जायचं. आपलं तो सर्वच विसरलेलाच आहे अगोदरपासून. तर असं जीवन जगता यायला पाहिजे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. की तया ही, इथे बघा, त्याही देह एक की राहती, इथे काय लिहिलेलं आहे, त्याही देह एक की राहती. तसं जोग महाराजांची, ज्ञानेश्वरी, साखरे वांची वगैरे अशा कित्येक ज्ञानेश्वर आहेत. आणि तुम्ही बघाल तर जेव्हा ते पारायण वगैरे करतात त्यावेळेला अजून बऱ्याचशा प्रती आलेल्या आहेत. तर ते कुठे एकू आहे, कुठे एक लिहिलेलं आहे, ठीक आहे. पण सर्वांचा अर्थ असाच आहे की ते त्यांना पण देह असतो, आत्मज्ञानी व्यक्तींना, ते पण सर्वसामान्यासारखे जगत असतात. पण त्यांची काया चिन्मयी झालेली असते, भगवंताशी एकरूप झालेले असतात, त्यामुळे ते परमात्माच आहेत असं साधू संतांना किंवा ज्ञानेश्वर महाराजांना समजतात आपल्या इथे, ठीक आहे. असं ज्ञानेश्वर महाराजांचं मत आहे, श्रीकृष्णाचं मत तसंच आहे. आणि त्यामुळे तस्मात योगी भवार्थ. म्हणूनच अर्जुन भगवंताशी एकरूप झाला तर अर्जुन आणि नरनारायणमध्ये फरक नाही राहिला असं ते म्हणायचं. तेच हे सांगतात. आपण तसं भगवंताशी एकरूप होऊन जीवन जगायचा प्रयत्न करूया. धन्यवाद.